हरी ओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव डॉक्टर नमिता वीरा शिरोडकर, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र. आपल्याला कसं असतं की सद्गुरू मिळाल्यानंतर कुठलंही संकट हे संकट वाटतच नाही, कारण त्यातनं तो इतका बेमालूम आपल्याला बाहेर काढतो. तर असंच एक अनुभव मी सांगणार आहे. हा अनुभव आहे माझ्या सासऱ्यांचा. त्यांचं थोडंसं पार्श्वभूमी सांगते. माझे सासरे आता 71 वर्ष वय आहे त्यांचं, आणि 26 वर्षाचे होते तेव्हापासून ते डायबेटिक आणि कार्डियक पेशंट आहेत. पण आणि ते इन्सुलिनवर आहेत. आणि हे थोडंसं मेडिकलीसुद्धा एक मिरॅकल आहे की 2006 त्यांची किडनी फेल्युअर झाली होती, पण बापूंच्या कृपेने ते रिकवर झाले आणि अजूनही ते व्यवस्थित आहेत. पण गेल्या वर्षी ते ऑगस्ट 2018 साधारण 17-18 तारखेपासून त्यांना दम लागायला लागला आणि खूप वीकनेस वाटायला लागला. पण घरात मी डॉक्टर आहे आणि माझ्या सासूबाई नर्स आहेत, त्याच्यामुळे आम्ही दोघी असल्यामुळे थोडंसं ते बिनधास असतात. पण ते म्हणाले होईल बरं वाटेल. आम्ही बघत होतो, बाकीचे बी पी वगैरे सगळं नॉर्मल होतं, पल्स रेट वगैरे व्यवस्थित होता, बाकी तसं काही वाटत नव्हतं. आम्ही त्यांना काही सूप्स देणं हे करणं चालू केलं की आपण आहारात काहीतरी चेंज करूया, त्यांना वीकनेस वाटत असेल. आणि नंतर मग तो वीकनेस खूप वाढत गेला आणि 23 ऑगस्टला रात्री 11 त्यांना खूपच दम लागायला लागला. मग आम्ही म्हटलं की आपण त्यांना घेऊन जाऊ, ॲडमिट करूया. खरं तर ते तेवढेही येत नव्हते, कारण ते थोडेसे मेडिकल नॉलेज त्यांना आहे म्हणून ते अगदी फास्ट सगळे डिसिजन्स घेत नाहीत. पण मी आणि माझ्या सासूबाईंनी ऐकलंच नाही, ॲम्ब्युलन्स कॉल केली, त्यांना आयकॉन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरनी त्यांना चेक केलं आणि ते म्हणाले की ही ते खूप सिरियस आहेत. त्यांचं ऑक्सिजन लेवल एकदम 20% आली होती आणि बी पी शूट झालं होतं, खूपच जास्त होतं, 210-120 वगैरे असं बी पी होतं. आणि ते म्हणाले आपल्याला डायग्नॉसिस करायला वेळ लागेल, आपण इमर्जन्सी ट्रीटमेंट चालू करू. त्यांना व्हेंटिलेट केलं गेलं, लगेच त्यांची ट्रीटमेंट चालू झाली. आणि आम्ही सगळे तिथेच बसून, माझे मिस्टर, माझी नणन, मी, माझा सासूबाई तिथेच होतो. आणि आम्ही तिथे, आम्हाला तर आता म्हणजे काय म्हणायचं, काही काय स्तोत्र म्हणायचे काहीच नाही, पण आम्ही रामरक्षा म्हणायला सुरुवात केली सगळ्यांनी. आणि सगळे तिथेच बसून आम्ही रामरक्षा म्हणत होतो. त्यानंतर त्यांनी तिथे हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी खूप छान हँडल केली. ते 2.5-3 तासात ते स्टेबल झाले, बी पी डाऊन आलं, ऑक्सिजन त्यांना लावला होताच, असं करत त्यांची परिस्थिती थोडीशी सुधारली. आणि नंतर मग त्यांना इन्व्हेस्टिगेशन चालू झाली की हे सगळं का झालं. आणि त्याचे रिपोर्ट्स यायला, जे एक HB रिपोर्ट वगैरे दुसऱ्या दिवशी मिळाला, 6 HB झालं होतं, बाकीचे व्हाईट ब्लड सेल्स पण खूप जास्त वाढले होते त्यांच्या शरीरात, जवळजवळ 24-25 हजार त्यांचा काउंट होता, म्हणजे एक ते सेप्टिसेमियामध्ये गेलेले होते. मग त्यांनी ते सगळं काउंट, म्हणजे ते सगळे इमर्जन्सीज त्या होत्या त्या सुधारायला सुरुवात केली, ब्लड दिलं गेलं, पण अजूनही निदान होत नव्हतं. आणि मग 8 दिवसांनी जेव्हा त्यांनी इंडोस्कोपी केली, तेव्हा त्यांना मिळालं की त्यांच्या म्हणजे जी अंदनलिका होती तिथून आतमध्ये ब्लिडिंग होत होतं. आणि मग याचं कारण शोधताना त्यांना कळलं की त्यांना लिव्हर सिरॉसिस झालेला आहे. म्हणून आता हा एक मोठा कॉम्प्लिकेशन आहे, कारण ऑलरेडी ते डायबेटिक आहेत, ते कार्डियक पेशंट आहेत, आणि ते पण एवढे क्रॉनिक आहेत की आता लिव्हर सिरॉसिस डायग्नॉज झाल्यानंतर त्यांना ऑपरेशन करणं हे काही म्हणजे हे ॲप्लिकेबलच नव्हतं. ऑपरेशन तर होऊ शकत नाही, वयही त्यांचं 71 वर्षाचं आहे. आम्ही सगळेच हे झालो की आता हा एक अजून मोठा डायग्नॉसिस झालेला होता. आणि त्याचे लिव्हर सिरॉसिसचे त्यांचे साईड इफेक्ट्सही सुरू झालेले होते, जसं त्यांना पूर्ण अंगाला खाज यायची, नंतर मोशनमधनं संडासपर्यंत ब्लडही जात होतं. मग तिथे त्यांनी एक टेम्पररी आतनं पॅच करून ते ब्लड जायचं बंद केलं. पण आता पुढे मोठा प्रॉब्लेम होताच की यांना पुढे कसं करायचं. मग आम्ही फाईल घेऊन मी दादांकडे गेले, पडेलकरांनी वगैरे, ती डॉक्टर पडेलकरांनी फाईल बघितली, दादांना दाखवलं. दादा म्हणाले नाही काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल आणि आता हेच कंटिन्यू करायचं. त्यानंतर आम्ही घरी आले होते, विकनेस होताच, पण आम्ही त्यांच्या आहारावर आणि टॉनिक्सवर वगैरे त्यांना रिकवर, म्हणजे ते रिकवर झाले, बापूंच्या कृपेने ते रिकवर झाले. पण मेन प्रॉब्लेम होता की त्यांच्या संडासमधनं ब्लड जात होतं आणि ते क्युअर होत नव्हतं. आणि दादांनी जे सांगितलं होतं की काही करायचं नाही म्हणून, होईल सगळं व्यवस्थित, पण तरीही असं झालं की ते ब्लडचं म्हणजे जाणं वाढायला लागलं. आणि आम्हाला आता सुचेना की काय करायचं. पुन्हा आम्ही दादांकडे गेले
दादा म्हणाले ठीक आहे, दुसऱ्या हॉस्पिटलला जा, दाखवून या. मग आम्ही एक मुंबईतलंच एक हॉस्पिटल आहे, प्रतिजश आहे, तिथे दाखवलं. पुन्हा तिथे त्यांना घेऊन गेलो, तिथे पुन्हा परत त्यांनी एंडोस्कोपी करून आतमध्ये पॅच केला. असं दोन सिटिंग झाली, पण तो प्रॉब्लेम काही क्युअर होत नव्हता. आणि काय व्हायचं की ते ब्लड गेल्यामुळे ते खूप वीक होत जायचे, पण तरीही दादांचे शब्द होते की नाही सगळं ठीक होईल म्हणून. आणि नंतर आम्ही त्यांना घरी आणलं, पुन्हा तोच प्रॉब्लेम. पण आम्ही सगळे खूपच कंटाळलेलो की आता याचं कसं करायचं पुढे, कारण जर ब्लड जायला लागलं तर एचबी लेवल लगेच डाऊन होते आणि ते एकदम वीक होऊन जातात. पण खरोखरच म्हणजे बापूंच्या कृपेने आम्हाला एका आयुर्वेदिक डॉक्टर्सची माहिती मिळाली आणि ते अशा केसेस घेतात, कारण अशा सिव्हिअर केसेस असतात, नॉर्मल नाही आहेत, त्या सिव्हिअर केसेस आहेत. आणि लकीली ते ट्रीटमेंट त्यांना सुरू झाली आणि त्यांचं ते ब्लिडिंगही थांबलं आणि आज ते रिकवर झाले आहेत आणि आज ते खूप व्यवस्थित आहेत. म्हणजे आता हे या गोष्टीला 7-8 महिने झाले आणि ते व्यवस्थित आहेत. आणि दादांनी जे सांगितलेलं ते खरोखरच ॲप्लिकेबल झालं आणि ते त्यातनं सुखरूप बाहेर पडले. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत.